आणि एका संध्याकाळी टेकडीवरनं समोर अथांग पसरलेलं 18 पगड जाती जमातीत विखुरलेलं पण अथांग पसरलेलं मराठ्यांचं सैन्य बघत होता। सगळेजण चिंतित होते की आता करणार काय, की मराठ्यांचं सैन्य अथांग पसरलेलं आहे, हे लढवई आहेत, हार मानत नाहीत आणि उद्या आपला पराभव निश्चित आहे। आणि अब्दालीने विचारलं त्यांच्या खबऱ्यांना, खबरे सगळीकडे असतात, कदाचित एखाद दुसरं इकडे सुद्धा असेल, काय रे काय होणार? ते म्हणाले कठीण आहे, त्यांच्याकडे एवढं घोडदळ आहे, पायदळ आहे, हत्ती आहेत आणि हे मुळामध्ये मराठे आहेत, ते लढवई आहेत, ते पराक्रमाची शर्त करतील। अब्दाली शांत ऐकत होता आणि त्यांनी पटकन विचारलं, सगळे ठीक आहे पण ह्या समोरच्या धुराच्या रेषा दिसत आहेत ना, हे काय? समोरच्या धुराच्या रेषा दिसत होत्या। तेव्हा त्या खबऱ्याने सांगितलं की शहनशहा, आता शहनशहा म्हणत होती की नाही मला माहित नाही, तो उद्धव ठाकरे चुकले, मी आपल्या त्या शहाशी जोडलेलो आहे, बाकी मला माहित नाही, की मराठे संख्येने मोठे आहेत, पराक्रमाला ऐकत नाहीत कोणाचं, पण यांच्यामध्ये हे 18 पगड जाती जमाती तिथे विखुरले आहेत, त्याच्यामुळे यांच्या चुली वेगळ्या आहेत। आणि एवढं ऐकल्यानंतर अब्दाली म्हणाला, बस पण उद्याचं युद्ध आपण जिंकलं। तर सगळे म्हणाले, हे असं कसं होणार? ते म्हणाले, जे जेवायला एकत्र येत नाहीत ते लढायला आणि मरायला काय एकत्र येतील? हीच जी आपली ज्ञानबाची मेक आहे, मराठे आहे, मराठ्यांमध्ये फूट पाडा आणि त्यांच्यावरती राज्य करा, ही आजची नीती नाहीये। त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेमधली इंग्रजांची वखार लुटली होती, आजचे हे बसलेले वरचे हे मराठ्यांची मुंबई लुटतायत हे तुम्हाला मान्य आहे का? आणि तुमच्या डोळ्यात एकत होणारी लूट म्हणजे सरकार कसं चाललंय, तो उठसूट लुटा लूट, उठला की लुटला, उठला की लुटला। त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ झाली होती, म्हणजे तेव्हा सुरतेचा एक विषय होता, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली होती, तेव्हा मोरारजी देसाई आपले मुख्यमंत्री होते, त्यांना मुंबई महाराष्ट्राला देऊ द्यायची नव्हती, इकडे सुद्धा नरमळी घेतले, तिकडे सुद्धा घेतले, आणि त्याच्यानंतर हे आलेले आहेत जे मुंबईचं महत्व महाराला निघालेले आहेत। मुंबई तर तोडू शकतच नाही, कारण शिवसेना प्रमुखांनी मागेच इशारा दिलाय, जो कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा प्रयत्न करेल तो कोणीही जरी असला तरी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। मग मुंबईचं महत्व मारायचं, मुंबईमध्ये वळणारा सगळा महसूल मारायचा आणि तो आपल्या गावात घेऊन जायचा। तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मुंबईचं महत्व आम्ही जाऊ देणार नाही। मुंबई तर तोडणं तर तुमच्या कित्येक पिढ्या, किती कुळं, 52 काय 552 कुळं जन्मली तरी होणार नाही। मी आता 23 तारखेला पाटण्याला चाललेलो आहे, पहिल्या प्रथम चाललोय, नितीश कुमार घरी आले होते। पूर्वी एक काळ असा होता की माथोश्रीमध्ये भाजपचे लोक यायचे, आता भाजप सोडून इथं सगळे पक्षांची लोक यायला लागलेत, कारण आता भाजपला शिवसेनेचं महत्व नाही कळलं। दुःख में जो साथ देते हो फरिश्ते होते हे विसरले, त्यांना फक्त सुखामध्ये जे सोबत येत आहेत तेवढेच पाहिजेत। पण उद्या तुम्ही जेव्हा सत्ता गेल्यानंतर रस्त्यावरती फिराल तेव्हा तुम्हाला विचारणारे एकही मित्र तुमच्या बाजूला येणार नाही, हे आजच लिहून ठेवा तुम्ही। पण पाटण्याला मी मुद्दामून चाललोय, मग इकडे पत्रकार आहेत, मध्ये मध्ये कधीतरी आपल्याला विचारतात, खरंच विरोधी पक्षांचं एकजूट होईल का, विरोधी पक्षांचं ऐक्य होईल का, पण पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण, तुला काय करायचंय? विरोधी पक्षांचे एक काय युती होणार का हो? पहिलं विरोधी पक्ष म्हणजे कोण, कोणाचा विरोध? केवळ कोणतरी भाजप सत्तेत बसले आणि भाजपेतर पक्ष एकत्र येत आहेत म्हणून आम्ही विरोधी पक्ष नाही। ही जी होणार आहे ती विरोधी पक्षांची एकजूट होणार नाहीये, ही होणार आहे ती देशप्रेमींची एकजूट होणार आहे, स्वातंत्र्याच्या प्रेमींची एकजूट आणि स्वातंत्र्याच्या रक्षणकर्त्यांची एकजूट होणार आहे। मग तो कोणी असेल, ज्याला माझी भारत माता स्वतंत्र पाहिजे त्या सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की सोबत या आणि भारत मातेला पुन्हा एकदा आपल्या जोखडाखाली बांधू इच्छिणाऱ्या भाजपापासून भारत मातेला सोडवा। काल परवाकडे देवेंद्र फडणवीसांनी एक प्रश्न विचारलाय, कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा गाळला, उद्धव ठाकरेंचं मत काय?
पहिले देवेंद्रजी तुमची परिस्थिती फार हालाकीची हो, तुम्ही बोलताय म्हणजे ठीक आहे, पूर्वी जाहिरातीची सहनी होत नाही, सांगते येत नाही,